आजही 24 तास एक पाऊल पुढे. ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं होतीये. त्याला काहींनी विरोध केलाय, मात्र आता सर्वपक्षीय आमदार या मुद्द्यावर एकत्र आलेत आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. आलं पाहिजे ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि त्याबाबत आम्ही कुठलंही तडजोड स्वीकारणार नाही. आरक्षण देताना खूप अडचणी येतात, त्याचं कारण ते त्याला राष्ट्रीय मान्यता लागते, त्याला सूचीमध्ये समाविष्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हे प्रोसेसमध्ये यावं लागतं आणि प्रोसेसमध्ये आणण्यासाठी कुठल्याही आरक्षणाला प्रोसेसमध्ये आणण्यासाठी वेळ हा लागतोच, पण तरी देखील ही मागणी रिटून पुढे नेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून शैक्षणिक आरक्षण, आर्थिक आरक्षण, नोकरीत आरक्षण, कारण मराठा समाजाचा एक मुख्यमंत्री असेल पण हजारो गरीब तरुण आहे जे चहाचं दुकान चालवतात, पानटपरी चालवतात आणि ते शिक्षणापासून वंचित राहतील, नोकरीपासून वंचित राहतील, हक्कापासून वंचित राहतील, तर त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.